नमस्कार नमस्ते येतील पत्ता सांगा ना गावराम भिकाजी जोर मुक्काम पोस्ट देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हा जो कांद्याचा प्लॉट आहे किती दिवसात झालेला आहे दीड महिन्याचा दीड महिन्याचा आहे तर हा किती काय काय वापरलं त्याला आपण चार्जर सॉईल चार्जर खाली खतं काय काय टाकली कृषी अमृत बेसोल कृषी अमृत टाकलं आणि नंतर तुम्ही ते ग्रीन गुजरात टाकलं खताला खताला चोळून टाकलं ना आता यो कांद्याचं प्लॉट आहे आज तारीख एकवीस नऊ दोन हजार वीस आहे बरोबर ना तर देवठान मध्ये आपण तर हा जो प्लॉट आहे आपण पाहतोय किती एकराचा प्लॉट आहे अकराच आहे खाली पण आहे तुमचा ना सगळे कांदे किती तुमचे दोन एकर तर आजच्या पोझिशनला आज किती दिवसात पाऊस होतोय पाऊस दोन महिने सारखा दोन महिने सारखं पाऊस आहे ना तर काय वाटतंय तुम्हाला बाकीचे प्लॉट आसपासचे आणि आपले खतांचा ग्रीन गुजरातचा कृषी अमृत हा वरून फवारे कोणते मारले कॅब आणि फ्रुट चार्जर तर काय तुमचा एक्सपिरियन्स काय तुमचा भाजीचा पण प्लॉट क्लिअर आहे आज तारीख किती आज एकवीस नऊ दोन आठवीस नऊ पर्यंत प्लॉट क्लिअर आहे हां इथून पुढं काही सांगता येत नाही नाही आजपर्यंत त्याची क्लिअर आहे आता हे जे आहे पात दाण जर पाहिला मुळी जर पाहिली काय वाटतं तुम्हाला रिझल्ट बद्दल शेतकऱ्याला काय सांगशील तुम्ही शेतकऱ्याला सांगतो आता मी माझ्याकडे येतात त्यांना सांगतो रिजल्ट चांगला आहे हां घ्या हां पात कशी वाचते सांगा बरं कर 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 ती एकदम कर कडक पाते एकदम म्हणजे तिच्यावर रोग येत नाही पहिली गोष्ट कमजोरीवर खर्च करायचा करवागाव खर्च करायचा हे महत्त्वच कळायला पाहिजे तुम्ही जर रोगाव रोगाव खर्च करीत बसले तर कमजोरीवर खर्च न झाल्यामुळे कारपा येतो अनेक प्रकारचा आज लोकांचे काय आळ्या झाल्या म्हणते काय म्हणते ती पिळे झाली का अंड्यांची तर शेतकऱ्याला काय सांगशेन तुम्ही पिळे झाली त्याला काय वापरायला सांगशे ना आपलं गुजरात ग्रीन कुदरात वापरा आता याला दो मी दोन डोस टाकलेले कृषी अमृत ग्रीन कुदरात आज किती दिवसात प्लॉट आहे हा दीड आहे तुम्हाला कुठं वाटतं का असं आपले आळे पिळे झाले काय म्हणते ते पिळे झाले या लावले का ते असं वाटतंय का नाही वाटत ना काय कारण असेल त्याचं काय नाही नाही कशामुळे नाही सांगा ना तुम्ही खतन ना म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते पार लोक जर हे करायला गेले म्हणजे रोग जर आला किंवा आळ्यापिळ्या पडल्या तर काय आणतात औषध आणतात मारतात कीटक नाही बुरशी नाशिक तुम्ही काय करते फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर आणि खत टाकी द्या खालून खत मारत चार्ज चोळून टाकून द्या याची वितरित काही नाही वेगळं आता तुम्हाला असं शेती म्हणजे सोपी राहिली का अवघड आता हा एकदम सोपी आनंद आनंद वाटतो की नाही माझा क्लियर आहे म्हणजे शेती करायला उत्साह आलेला आहे तुमची शेती तर दहा बारा एक ओठांमध्ये डोंगराच्या कडाला जर पाहिलं सगळं माळराने आणि ह्या मालराना जर हे कांदे जर असे असतील तर शेतकऱ्यांना काय वाटतं तुम्ही शेतकऱ्यांना वाचू शकत नाही सॉईलच्या टेक्नॉलॉजी वाचू शकत नाही आणि शंभर टक्के वाचू शकतं तुमचा कोथिंबिरीचा पण सांगा ना मला जरा कोथिंबिरीचा दिला ना व्हिडिओ दिला तो एक लाख पंधरा किती वाटत सगळं आपलं सॉईल चार्ज टेक्नॉलॉजी वापरली ना कधी दिला तो प्लॉट पंधरा दिवस झाले ना तर आता हे जर पाहिलं कांद्याची पोझिशन कडक आणि दो दांडे आता हा जो दांडे लोकांची विली गेली आपला जर दांड पाहिला तर एकदम बेस्ट आहे तर काय सांगशील शेतकऱ्या सॉईल चार्जर बद्दल वापरण्यास सॉईल चार्जर बद्दल रिझल्ट आणि हरकत हरकत आता बाजूबाजूचे कांदे आपल्या बाजूचे त्यांचं काय झालं कांद्याचे प्लॉट झाली पिवळे झाले रोपाचं पण सांगा ना तुम्ही उदाहरण आपलं रोप हेच हे स्वप्न हा येतच रोप येणार ना ग्रीन गुजरा खाली टाकून दिलं हा रोप टाकलं हा नंतर स्प्रे मारला काहीच केलं नाही मग लोक एवढे आपले आज परेशान झाले कांद्याचा आज पाऊस पडतो आज महिना दीड महिना झाला असेल ना किती दिवसांना पाऊस पडतोय दररोज पाऊस तरी त्याचं काय वाट आता शेवळ आहे तुम्ही जर पाहिलं तर रान पूर्णपणे शेवळ दिसते आणि ही मुळी पाहना साहेब हे वाळी पाहना हे बाहेर निघाली मुळी हे काचे कार सांगा बरं तुम्ही हा हे पूर्णपणे मुळी बाहेर निघाली हे ही मुळी पा दिसत का नाही तुम्हाला पण हे बा हिड पा म्हणजे मुळी जर चांगली असेल तर तुम्हाला कशाला जाडचं नेणार नाही बरोबर आहे का नाही म्हणजे झाडाची झाडाला जेवढं आपण खालून जमिनीतून देऊ आणि जमीन जर पाहिली तर तुम्ही पाहिलं ना एकदम अशी भुसभुशीत दूया बोटानं तुम्ही बोटानं जरी उकारली तरी ते उकरत आहे हे म्हणजे तुम्हाला सांगा हां पाणी जरीच नाही म्हणजे ते पाण्याचा निसरा होत तर आपल्या ह्या देवठान परिसरातील किंवा आपले जे कांदे पिकवते ते शेतकऱ्यांसाठी तुमचं एक आदर्श झालेलं आहे तर तुम्ही काय सांगशन ते शेतकऱ्यांना कांदे पिकवा डाळी पिकवा म्हणजे सगळं भाजीपाला काही असू तर काय सांगशेन शेतकऱ्यांना खतं वापरा कृषी तुम्ही पहिले घाबरले होते वापरायला डिरिंग स्किल नाही आणि टोटल वापरायचं हां 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 सक्ष झालो ना तर आता तुम्हाला शेती तुम्ही एकटं पण सांभाळू शकता कारण फवारी फवारे खिच झाली रासायनिक दोन झाले आणि लोक तर चार चार दिवसाला मारते फ्रुट सॉइल टाकतं आणि तर लोक म्हणते आम्ही दिवसाड दोन दिवसाड मारतोय फवारे रिॲक्शन येते हे शेतकऱ्यांना का कळत नाही माल तेच काय कळत नाही